कैसे बनी कुल्हारी बिना चटनी कैसे बनी, कुल्हारी बिना चटनी कैसे बनी। तर हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात? बरे आहात की नाही? हां, बरे तर असायलाच पाहिजे, कारण माझे जेवढे बघतात ते तर बऱ्याच असतील। हो, तर काय मंडळी, कसे मजेत ना? हो मजेत। तर आता दोन लोक म्हणजे दोन व्हिडिओ मी बनव म्हणजे या त्याच्यामध्ये दोन पार्ट मी करणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये। पहिलं पार्ट आपल्या ज्यामुळे ताळी बिजाओ, मी ताली नाही म्हणणार, तुम्हीच बसून ताली मारा तिथे। एडिटिंग बिडिटिंग आपल्याला काही काहीच जमत नाही, कारण मी जे बोलते ते, आणि माझे सबस्क्रायबर आहेत ते म्हणतात की नको, तुमचे व्हिडिओज आम्हाला आवडतात, ते मध्ये ते काय ठांग ढुंग गोढुंग ते काहीच नको। तर पहिला विषय आपल्या झामुऱ्या महा दादाचा आहे। मग काय आता बोलायचं, आता त्याला नावच पडलेलं आहे तर काहीच करू नाही शकत। तर शेवटची थाळी असं झाली आऊ, आता काय बोलायचं, शेवटची थाळी सांगून मी थकूनच गेली। शेवटची थाळी बघून थाळ्या आणल्या तरी शेवटची थाळी काय संपेना। शेवटी आज शेवटची थाळी झाली आणि घरी आलेले एका बाई माणसाने दुसऱ्या बाई माणसाला गिफ्ट दिले। ओ माय गॉड, नशीब, प्लॅस्टिकचे डबे नाही दिले, नाहीतर त्या घरी असलेल्या कामवाल्या बायकांनी त्या प्लॅस्टिकचे डब्यांचा हार करून ह्याच्या गळ्यात टाकला असता, जसं गच्ची प्रकरणामध्ये चपलाच्या हारा टाकल्या होत्या त्या बाईने। हां, समजून जा। तर ह्या लोकांनी त्याच्या गळ्यात डब्यांच्या मालाच टाकल्या असत्या, पण काय हो, शिशी किती घाण वाटलं मला। मिनिमम 480 रुपये, ओनली 480 रुपये जे गिफ्ट, ते पण जाताना। एवढ्या दिवस एवढं काम करवलं, वरती कर खालती कर, या थाली त्या थाली, 20 थाली 25 थाली, ही फ्राय कर ते फ्राय कर, आमरसच्या बाटली अशा कर तसं कर, सॅ एवढं काम करून पगार येतो हो, पण शेवटी जात। जर मी असती ना खरोखर ती त्या जागेवर, खरोखरा मैत्रिणीनो, खरोखर मी त्या जागी असती ना, आणि खरोखर मी आज आहे ना हे विषय एक माझे एक ओळखीची लेडी आहे तिला पण सांगितलं, आणि मी म्हटलं की खरोखर म्हणजे माझं असं असतं बिझनेस, आणि माझ्या अंडर अशा बायका असते एवढ्या चांगल्या बायका, तर खरोखर मी आज जाताना त्यांना 2000 रुपये, खरं मी माझ्या खऱ्या मनाने सांगते बरं का, कॅपॅसिटी ज्याची कॅपॅसिटी जास्ती आहे, पण मी तेवढं अर नाही आहे, मी तेवढं अर नाही करत, मी खरोखर 2000 रुपये मी दिले असते कोणाला, त्या बायकांना सॅलरी पगार, हां पगार देऊन ते सामान पण दिलं असतं, हां तेवढं तर मी देऊ शकते, चहा पावडर आणि काय खारी बिस्किट रस्क, अरे बापरे आणि काय बिस्किट अरे बापरे, आता काय बोलायचं मैत्रिणीनो, निदान त्यांना तांदूळ तरी घेऊन द्यायला पाहिजे होता मस्तपैकी, ते काय ते तुमचं जेवणाचा तांदूळ, डोश्याचा तांदूळ, ते काय करणार रे ते बिस्किट घेऊन? जर तांदूळ घेऊन दिले असते सगळ्यांना 10-10 किलो तरी त्यांनी तुला आशीर्वाद दिले असते, म्हणजे एवढं आणलं बिचारीच्या मनामध्ये म्हणत टाकल्या, हे काय देतोय, लहान पोरं दिसतं का तुला आम्ही चहा, ते तर कोणी आता तांदूळ घेऊन द्यायचा मस्तपैकी, डाळ घेऊन द्यायची, उडदाची डाळ घेऊन द्यायची, डोसे खाल्ले असते, नुसतं काय घेऊन दिलं ते 4-5 आयटम, चहा खारे बिस्किट आणि काय बाबा जमुऱ्या, एवढा खाली पडला रे तू, म्हणतो मी हे मी कार घेतलं, या कारचे पैसे त्या जागेचे पैसे या घरात टाकलं, सगळं ते थंबनेल मिस याच्यामध्ये होतं, असं दाखवतोय बायकोला आणि मातोश्रीला उभी राहून, आणि असा मोठा बंगला दाखवते तर लोक बोलतील अरे झमुऱ्याचा बंगला झाला, झमुरा जाणार बंगल्यामध्ये, पण झमुरी काय बंगला, नमस्ते आम्हाला सगळं समजत असं म्हणतात, सगळं समजते म्हणून हे झालंय, नाहीतर काही काय झालं असतं अगोदरच, बरोबर आहे की नाही? ते बिचारे कामवाल्या बायकांना थोड्यामध्ये पटवलं, बिचारे गावच्या बायका आहेत, जाऊन द्या
म्हणत असेल अरे बाबा झांबुऱ्याचं नाव घेतलं आणि झोप यायला लागली बाबा, कारण 3-4 दिवस गायब होता ना. तर मी पण विचार केला आपण नाही बाबा पण काय करायचं, लोक विचारतात ना कुठे कुठे इंस्टाग्रामला कमेंट देतात, ताई कुठे आहेत तुम्ही, व्हिडिओ नाही आला तुमचा, असं तसं पुष्कळ लेडीज बोलत असतात म्हणजे मॅसेज करत असतात. तर विचार केला चला करूया व्हिडिओ. तर हा झाला झमुऱ्याचा विषय. झमुऱ्या बंद तर आता फायनली बंद होते, पण झमुऱ्या असं नाही बोलायला पाहिजे रे बंद नाही बंद झालं म्हणून. थोड्या दिवसांनी येणार आम्ही परत ओपन करणार, आता पावसाळी आहे ना त्याच्यामुळे गेस्ट लोकांना त्रास होईल असं बोलायचं असतं. हां असं बोलायचं असतं, नाही की नेगेटिव्ह बंद झालं कुलूप लावलं काय पण. अरे बाबा झमुऱ्या ते कॅप आहे ना मातोश्रीचं ते पायाला लावते, ते पण तू पण तुझ्या पायाला लाव कारण ते आहे ना त्या जातीतेच आहे मातोश्री बरोबर. कारण आम्ही गोरे आहोत ना आमचं डोकं तिथेच असतं. हां अति शहाणे असतात हे लोक बरोबर आहे की नाही. आता दुसरा विषय आपली खादाड खाऊ फंजिता मॅडम. तर खादाड खाऊ फंजिता मॅडम ठाण्याला गेल्या आहेत, म्हणजे ते भाड्याचं घर घेतलं आहे का स्वतःचं घेतलं काय माहीत नाही, पण हे लोक बडबडत होते अगोदर की आम्हाला ठाण्यामध्ये घर बघायचं आहे. बकवासगिरी होती सगळं बकवासगिरी. तर आता ती तर दिसत नाही. कैसे बनिया कैसा बनिया कैसा बनिया चटणी फुलर बिना चटणी कैसे बनी फुलरी बिना चटणी कैसाही बनी. तर फुलरी गेली होत कुठे गेली कुठे गेली फुलरी, फुलरी गेली शॉपिंगला किंवा तिचं काय असेल प्रमोशन किंवा काय हॉटेलचं प्रमोशन असेल किंवा काय ते ट्रिपला बिपला गेली वाटतं फुलरी. हो फुलरी जसं पुष्कळ छापत आहे आता बसून दादासारखंच कळलं का. मी एक परत सांगते की जर कोणी ना असं ट्रिपला जात असेल फुलरीबरोबर तर एकदा गुगलमध्ये सर्च करा की जसं कुठलं ट्रिप आहे का आणि तिथे कमी किमतीत होत असेल तर फुलरीच्या ट्रिपला जायच्यापेक्षा दुसऱ्या ट्रिपला जावा. आजकाल लोक ना लोक असतो आम्ही ना यूट्यूबवर दिसू आम्ही टी व्हीवर दिसू असा लोकांचं लोक असतो आणि लोक जातात फुलरीबरोबर ट्रिपला. पण फुलरी तिथे मस्तपैकी कापते ह्या लोकांना, कापते म्हणजे पैसे हो यांचा खिसा तसं. तर फुलरीच्या घरी काय झालं होतं, नवीन मिक्सर आणलं आहे मिक्सर. हो त्यासाठी चटण्या कसं चॅनलवर व्हिडिओ नाही पडलं तर लोकं भेटतात ना कुठे गेली व्हिडिओ नाही आले. तर आता घराचं भाडं काढावं लागतं ना, घराचं भाडं बिडं असेल ना असेल भाड्याचं असेल तर फुलरी बिना चटणी कैसी बनी ते मला माहीत नाही, पण ते नवरा आहे त्याला विचारा जाऊन. फुलरी बिना चटणी कैसे बनी फुलहरी बनी चटणी कैसे बनी कैसे बनी कैसे बनी कैसे बनी कैसे बनी फुलहरी बिना चटणी कैसे बनी असं तुम्ही त्याला जाऊन विचारा. कोणाला साहेबजीला, कारण साहेबजीला सगळं माहिती असतं की फुलरी कुठे गेलेली आहे. तर फुलरी बिना चटणी झाली आणि त्या मातोश्री ज्यांना मिक्सर चालवायला भीती वाटते त्या तिथे उभ्या होत्या, पण त्यांनी मिक्सरला हात नाही लावला का, त्यांना मिक्सर चालवायला भीती वाटते. तर फुलरीची मावशी होती तिथे, ती आईची सख्खी बहिणी बहीणच आहे मला असं वाटतं, ती आली होती आणि तिथे 3 प्रकारच्या 3 चटण्या फुलहरीच्या सासूसमोरच बनवल्या. फुलहरीच्या सासूसमोरच चटणी बनवली आणि फुलहरीची सासू एवढी विसरते परत तिने ही काय याच्यात काय टाकलं, तिच्यासमोरच सगळे इन्ग्रेडियंट भाजले होते, सगळे भाजले होते फुलहरीच्या सासूसमोरच. पण काय म्हणायचं आता बिचारी ये भुलक्कड आहे हो बरोबर आहे की नाही. हो तर काय आहे आपले सासू असतात ना तुमच्यावर जर असं भुलक्कड असतील ना तर त्यांना जरा शिकवायला प्रयत्न करा, भोली आहे म्हणून ठेवू नका. जे भोली भोली दाखवतात ना ते पक्के डॅम्बीज असतात, त्यासाठी तुमची सासू एकदम भोळी असेल तर जरा डॅम्बीज बनवायला शिका. उद्या कुठे गेली मग म्हणतात नाही हो माझी सासू चांगली आहे हो मी आरामवर कुठे पण फिरू शकते हो, कारण तिथे ते 2-3 वर्कर असतात ना घरामध्ये ते फुणील आणि तो कोण तो झवलेश तो असतो ना, मग टेन्शन नाही सगळ्यांना पगार पाणी देऊन फिरून येताना त्यांना 2-3 असे बिस्किटं फेकायचे समोर तसं आहे. बाकीचं काय ना मैत्रिणी ना, पण आज फुलरी नव्हती ना. कैसे बनी फुलहरी बिना चटणी कैसे बनी फुलरी नाही पण चटणी झाली. माय गॉड गेस्ट तर एकदम मस्त झालं होतं, गेसिंग
एकदम अप्रतिम झाली होती. कुठली कुठली चटणी, त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट सगळं सांगितलं. पण फुलरीची सासू जरा विसराळू आहे ना, समोर दिसलं तरी विसरून गेली बिचारी. काय काय भाजलं सगळं बघितलं. पण दोन तीन का बादाम द्या हो, तुम्ही ते दुबई बिबेला जातात त्राणा किलो किलोभर, आणि तू फुलरी तुझ्या सासूबाईला दे दे जरा. काय आहे ग फुलरी, हां असं थोडी चालतं. एवढं मोठं शिलेब्रिटी आणि सासू असं विसरते. आत्ता आत्ता केलेलं खोबरेम टाकलं का लसूण टाकलं का काय टाकलं की काय टाकलं की ते टाकलं की हे टाकलं. बाबा फुलरी एकदम डेंजर आहे बाबा, सांभाळून राहा ठीक आहे ना. तर व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. आणि ओके टाटा बाय बाय. ओ बापरे, मी त्या माझ्या पोराबरोबर ना एक बघत बसली होती ना, ते चालू माझ्या आयु एंड पी यू शो ते बघितलं आणि मला लक्षात आलं. ओके टाटा बाय बाय, लव यू ऑल. आता आला बाहेरून तर चला, याच्यासमोर नको बोलायचं, चांगलं नसतं मुलांसमोर बोलायचं. बाय बाय, व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि कमेंट करायचं. Bye-bye.